नमस्कार फ्रेंड्स ब्रेन फूड या यूट्यूब चॅनलमध्ये मी सीमा आपलं मनापासून स्वागत करते सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत आणि सण म्हटलं की प्रत्येकीलाच मेकअप करायला आवडतं तयार व्हायला आवडतं परंतु ह्या मेकअपसोबत आपण आपल्या स्किनची देखील काळजी घेतली पाहिजे त्वचेची देखील काळजी घेतली पाहिजे आणि म्हणूनच सणासाठी तयार होण्यासाठी आपण पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रीटमेंट्स घेत असो लाईक फेशियल क्लीनअप करत असतो पण फ्रेंड्स हे फेशियल क्लीनअप प्रत्येकालाच दर महिन्याला करणं शक्य होत नसतं आणि म्हणूनच घरच्या घरी अगदी कमी खर्चात पार्लरपेक्षाही अनेक पटींनी उत्तम असं फेशियल कसं करता येईल याबद्दल आज माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे फ्रेंड्स फेशियल हे महिन्यातून दोन वेळा तरी केलं पाहिजे परंतु प्रत्येकीलाच महिन्यातून दोन वेळा फेशियल करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच घरच्या घरी जर आपण फेशियल केलं घरच्या वस्तूंच्या सहाय्याने जर आपण फेशियल केलं तर ते प्रत्येकीला शक्य होणार आहे आणि यासोबतच आपण आपल्या त्वचेची देखील काळजी व्यवस्थितरित्या घेऊ शकतो सध्याच्या या प्रतिकूल परिस्थितीमध्ये घरच्या घरीच आपण फेशियल केलं तर अगदी उत्तमच तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला सणांसाठी स्पेशली तयार होण्यासाठी अगदी सोपं फेशियल सांगणार आहे तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला घरच्या घरी आणि कमी खर्चात अगदी सहजासहजी करता येईल असं सोपं फेशियल सांगणार आहे आणि ते अगदी हर्बल आहे हंड्रेड पर्सेंट इफेक्टिव्ह आहे तर मग या सणांच्या दिवसात आपल्याला इन्स्टंट लुक जर द्यायचा असेल तर हा व्हिडिओ नक्कीच पहा तर फ्रेंड्स फेशियल करणं अगदी सोपं आहे आपण स्वतः देखील आपलं फेशियल करू शकतो फेशियल करण्याचे आपल्या त्वचेला अनेक फायदे असतात आपला चेहरा डीफली मॉइश्चराईज होतो त्वचेवरची घाण जमा झालेली असते तर ती घाण निघून जाण्यास या फेशियलमुळे मदत होत असते तसेच फ्रेंड्स त्वचेला वेगळ्या तेजस्वीपणा येत येत असतो एक नॅचरल ग्लो येत असतो त्वचेच्या ज्या समस्या असतात लाईक पिंपल्स स्टॅनिंग या समस्या देखील फेशियल केल्याने दूर होत असतात आणि त्वचेचं देखील व्यवस्थितरित्या पोषण होत असतं म्हणून फेशियल करणं हे अगदी गरजेचं असतं आपल्या त्वचेसाठी आपल्या चेहऱ्याच्या त्वचेसाठी आणि फेशियल जर आपण नियमित केलं तर आपल्या चेहऱ्याची त्वचा व्यवस्थित नरिश होते मॉइच्चराईज होते आणि त्याने आपल्याला एक नॅचरली तचेला येत असतो नॅचरली ग्लो येत असतो तर मैत्रिणींनो जाणून घेऊया काय आहे फेशियल तर मैत्रिणीनो जाणून घेऊया फेशलच्या स्टेप्स तरच फेशियल करण्यासाठी पहिली महत्त्वाची स्टेप आहे क्लिन्झिंग क्लिन्झिंग करण्यासाठी आपल्याला काय घ्यायचं आहे कच्चं दूध दूध तापवण्याच्या आधी आपण जे दूध असतं ते कच्चं दूध आपल्याला घ्यायचं आहे या कच्च्या दुधामध्ये लॅक्टिक ॲसिडचं प्रमाण खूप जास्त असतं आणि म्हणूनच ते आपल्या त्वचेवरील घाण टॅनिंग दूर करण्यासाठी मदत करत असतं म्हणून तुम्हाला कच्चं दूध घ्यायचं आहे आणि दोन मिनटं सर्क्युलर मोशनमध्ये आपल्या चेहऱ्यावरती त्याचा मसाज करायचा आहे त्यानंतर तुम्ही चेहरा कॉटनच्या कपड्याने पुसून घेऊ शकता किंवा पाण्याने स्वच्छ धुवून काढू शकता स्टेप नंबर टू स्क्रब करणे स्क्रबसाठी आपल्याला घ्यायचं आहे एक टोमॅटो आणि साखर टोमॅटो अर्ध कापून घ्यायचा आहे आणि त्यावरती साखर टाकायची आहे चमचाभर साखर तुम्ही टाकू शकता आणि त्याने आपल्या चेहऱ्यावरती स सगळीकडून मसाज करायचा आहे सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायचा आहे जर टोमॅटो उपलब्ध नसेल तर तुम्ही मध देखील घेऊ शकता तर दोन ते तीन मिनटं ही स्टेप आपल्याला करायची आहे त्यानंतर चेहरा पाण्याने धुवून घ्यायचा आहे स्टेप नंबर थ्री वाप घ्यायची फ्रेंड्स वाफ घेण्यासाठी स्टीमर जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर दोन ते तीन मिनटं तुम्ही स्टीमरच्या सहाय्याने वाफ घेऊ शक शकता जर वाफ घ्यायला स्टीमर नसेल तर पातेल्यामध्ये पाणी गरम करून देखील तुम्ही वाफ घेऊ शकता अगदी दोन ते तीन मिनटं तुम्हाला वाफ घ्यायची आहे हलकीशी वाफ तुम्हाला घ्यायची आहे खूप जास्त वाफ घ्यायची नाही स्टेप नंबर चार मसाज करायचा वाप घेतल्याच्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती दुधावरची जी साय असते मलाई असते त्या साईने आपल्याला चेहऱ्यावरती मसाज करायचा आहे दोन ते तीन मिनटे हा मसाज करायचा आहे हा मसाज केल्याने आपल्या चेहऱ्यावरील जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते सुधारतं आणि त्वचेचा पोषण होण्यास देखील मदत होत असते म्हणून ही स्टेप आपल्याला करायची आहे स्टेप नंबर फाय तर स्टेप नंबर फायू म्हणजे शेवटची स्टेप जी आहे आपली ती म्हणजे फेस मास्क आपल्याला तयार करायचं आहे त्यासाठी काय करायचं आहे दोन चमचे बेसन आपल्याला घ्यायचं आहे दोन चमचे दही त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि चिमूटभर हळद आपल्याला त्यामध्ये ॲड करायचे आहे हे मिश्रण याची चांगली थिक पेस्ट करायची आहे चांगला फेस पॅक तयार करून घ्यायचा आहे आणि तो चेहऱ्यावरती अप्लाय करायचा आहे पंधरा ते वीस मिनटं हे चेहऱ्यावरती सुकू द्यायचं आहे आणि त्यानंतर चेहरा पाण्याने झुवून काढायचा आहे तर फ्रेंड्स ह्या होत्या फेशियलच्या स्टेप्स तर या नक्कीच तुम्ही फॉलो करा अगदी हर्बल आहे नॅचरल आहे आणि घर गर, घरातील उपलब्ध वस्तूंच्या मदतीने आपण हे फेशियल करणार आहोत आणि त्याने आपल्या त्वचेचं व्यवस्थित पोषण होणार आहे आणि आपल्या त्वचेला एक नैसर्गिक तजेला येणार आहे तेजस्वीपणा येणार आहे तर मग हे फेशियल नक्कीच तुम्ही ट्राय करून पहा कोण फे, कुठलंही फेशियल केल्यानंतर दोन ते तीन दिवसात त्याचा ग्लो जाणवत असतो तर नक्कीच तुम्हाला हे फेशियल केल्याने सणासुदीसाठी इन्स्टंट ग्लो तुमच्या त्वचेला मिळणार आहे मग नक्कीच हे फेशियल फॉलो करा आणि आपला चेहरा सुंदर बनवा पुन्हा भेटू अशीच नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या तुमची